मित्रांनो नमस्कार. मी आज आपल्याला बीए झाल्यानंतर आपण कोणकोणते करिअरच्या संधी आहे, कोणकोणत्या दिशेने आपण स्वतःचं करिअर बनवू शकतो, कोणकोणत्या नोकरी आपल्याला लागू शकतात, सरकारी नोकरीमध्ये काय संभावना आहे आणि सरकारी नोकरी जर मिळवायची असेल तर बीए झाल्यानंतर आपण काय केलं पाहिजे याबाबत बोलणार आहे. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, बीए झाल्यानंतर आपली ओळख ग्रॅज्युएट म्हणून होते आणि ग्रॅज्युएट झाल्यानंतर आपल्याला विविध स्पर्धा परीक्षा देता येतात. जसे आपण एमपीएससी देऊ शकतो, आपण यूपीएससी देऊ शकतो, आपण त्यानंतर बऱ्याच परीक्षा देता येतात. जसे स्टॉप सिलेक्शनच्या परीक्षा आहेत, त्यानंतर रेल्वेमधील विविध परीक्षा आहेत, त्यानंतर पोलीस खात्यातील परीक्षा आहे, त्यानंतर आपल्याला आर्मी, नेव्ही आणि मिलिटरी यामधील परीक्षासुद्धा बी ए झाल्यानंतर देता येतात. फक्त आपल्याला जर आपण कमी वयामध्ये, म्हणजे वयाच्या 21व्या वर्षापर्यंत किमान जर आपण बी ए केलं तर आपल्याला आणखीन लवकर खूप साऱ्या संधी असतात. आणि विविध फॉर्म भरले आपण, त्यानंतर परीक्षा दिल्यानंतर आपण सातत्याने अभ्यास केला, जसं गणित झालं, त्यानंतर गणित, इंग्रजी, त्यानंतर विज्ञान या विषयाविषयी आपल्याला भरपूर म्हणजे प्रश्न विचारले जातात. आणि त्यानंतर आपल्याला सामाजिक जे अभ्यास आहे, जसे जे आपल्या विविध विषयात जे पारंगत झालेले जे लोक आहेत, जसे आता समजा महात्मा गांधी असो, त्यानंतर धोंडो केशव कर्वे असो, यांनी जे जे राष्ट्रासाठी केलं, अशा लोकांचा जर आपण थोडा इतिहास वाचला, म्हणजे मला असं सांगायचं आहे की इतिहास, भूगोल, त्यानंतर आपले जे महत्त्वाचे विषय आहेत, जसे राज्यशास्त्र झालं, त्यानंतर अर्थशास्त्र झालं, त्यानंतर समाजशास्त्र झालं, या विषयाचं आपण थोडं अध्ययन केलं आणि अशी स्पर्धा परीक्षेची तयारी केली तर तुम्ही एक चांगल्या पदावर जाऊ शकता. जसं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देऊन तुम्ही तहसीलदार बनू शकता, त्यानंतर तुम्ही BDO बनू शकता, त्यानंतर तुम्ही नायब तहसीलदार बनू शकता, त्यानंतर तुम्ही विस्तार अधिकारी बनू शकता, अशा विविध संधी आहेत. त्यानंतर आपण जर समजा BA केलं तर BA केल्यानंतर तुम्ही लॉ सुद्धा करू शकता, LLB केलं तर तुमची वकील म्हणून ओळख होते, त्यानंतर LLB केल्यानंतर तुम्ही जर चांगली प्रॅक्टिस केली तर तुम्ही जज बनू शकता. म्हणजे BA नंतर आपल्याला भरपूर अशा संधी आहेत. त्यानंतर आपण जर समजा पोलीस विभागामध्ये गेलो तर पोलीस विभागामध्ये तुम्ही एका हवालदारपासून तर पोलीस शिपाईपासून तर ठाणेदारपासून तर असिस्टंट ठाणेदारपासून SP पर्यंत, कमिशनरपर्यंत अशा विविध पदावर तुम्ही BA करून जाऊ शकता. फक्त त्यामध्ये तुम्हाला जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की तुमची रनिंग, त्यानंतर तुमचं जनरल नॉलेज, त्यानंतर तुमचं म्हणजे प्रॅक्टिस महत्त्वाची, गोळा फेक, थाळी फेक, त्यानंतर जे आपले खेळातील जे